घाई हा निर्णय 15 दिवस अगोदर झालेला होता आणि तेव्हा काही अशी स्थिती नव्हती। आता आपण त्या शासन निर्णयामध्ये सुद्धा म्हटलं आहे का जिल्हा प्रशासनानं त्याची योग्य तशा प्रकारची दखल घ्यावी, त्यांना जर वाटलं, कलेक्टर त्याचा प्रमुख आहे, कलेक्टरला जर वाटलं का या जिल्ह्यामध्ये आपण ह्या शाळा सुरू केल्या तर अडचणीचा विषय होऊ शकतो, तर तो जिल्हा प्रशासनानं जर बंद किंवा चालू ठेवणे हे त्यांनी निर्णय घ्यावा, त्यांना ते मुभा दिलेली आहे। दुसरी गोष्ट, आपण सगळ्या पालकांची संमतीपत्र घेतलेलं आहे। संमतीपत्र आता किती पालकांना दिलं, ज्या ज्या पालकांना संमतीपत्र घेतलं त्याची प्रोसिजर पूर्ण झाली, उद्या ते सगळं माहीत पडेल का किती सोमवारी सगळ्या पालकांनी किती संमतीपत्र, आता 40 विद्यार्थी असन 5 लोकांनी संमतीपत्र घेतलं तर ते शाळा सुरू होणारच नाही। आखरी हा जरी शासन निर्णय असला सुरू करायचा तर त्याचं पूर्ण प्लॅनिंग असं आहे का पालकांची त्याच्यात विश्वास घेतलेला आहे, कलेक्टरला तो अधिकार दिलेला आहे, त्याच्यानं मला वाटतं का जिथं असं वाटतं का अडचणीचा विषय येऊ शकते तर प्रशासन बंद किंवा चालू हा निर्णय घेऊ शकतो।